रायगड जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन व रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स यांच्या वतीनं उल्वानोड येथे रायगड जिल्हा अजिंक्यपद आणि राज्य निवड चाचणी स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवारी संपन्न झाला. या समारंभात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थिती लाभली. या स्पर्धेतून राज्य बॅडमिंटन स्पर्धेसाठी रायगड जिल्हा संघाची निवड करण्यात आली. उल्वेनोडमधील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या 3 दिवसाच्या या स्पर्धेत 440 खेळाडूंनी सहभाग घेऊन उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला होता. या स्पर्धेतून राज्य बॅडमिंटन स्पर्धेसाठी रायगड जिल्हा संघाची निवड करण्यात आली आहे. यामध्ये पुरुष खुल्या गटातून पियुष अग्रवाल, सिद्धार्थ दास, नितीन रविंदर कुमार, साई दिनेश रेड्डी, महिला खुल्या गटात गार्गी देगवेकर, अनुष्का पाटील, अलका कराईल, प्रीती कुमार, अनंता थत्ते, 19 वर्षाखालील मुलांच्या गटात साहिल ठाकूर, शैलेश सिंग, विनय राठोड, अनुराग कराईल, यशोनील बिंगले, 19 वर्षाखालील मुलींच्या गटात गार्गी देगवेकर, अनुष्का पाटील, पूर्वी रेखी, परिणीता मगदूम, वृष्टी प्रसन्ना, 17 वर्षाखालील मुलांच्या गटात सिद्धार्थ दास, शरण पिल्ले, शैलेश सिंग, अनुराग कराईल, विनोद राठोड, 17 वर्षाखालील मुलींच्या गटात परिणीता मगदूम, हर्षदा गावडे, संप्रती पाठराबे, अध्या विजू आणि देवांजली बाग यांची निवड झाली आहे. या सर्वांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करून राज्य स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रदीप गंधे, सचिव सुंदर शेट्टी, डीवाय पाटील स्टेडियमचे संचालक स्वरूप नाईक, जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष व महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, सेक्रेटरी डॉक्टर डेव्हिड अल्वारिस, उपाध्यक्ष रवींद्र भकत, शिवकुमार के, खजिनदार नगेंद्र जोशी, सदस्य प्रशांत मुखर्जी यांच्यासह खेळाडू, परीक्षक आणि क्रीडारसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. इन खिलाड़ियों को स्पोर्ट्स हमेशा मित्र बड़ा हो, उसके साथ में ये सभी जो प्लेयर्स है, जो सभी खिलाड़ी है, ये खिलाड़ी यहाँ पे आगे आ सके, उनको एक अच्छा प्लेटफॉर्म मिल सके, इसके लिए हमेशा कोशिश करते हैं. और तो आप सभी से गुजारिश है कि जब भी आपको लगे कि बैडमिंटन के लिए हमें कुछ करना है और उसके लिए यहाँ पे बैडमिंटन एसोसिएशन ऑफ रायगढ़ होगा या रांची ठाकुर इंडियन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स होगा, इनसे शेयर करना है तो आप एनी टाइम आप आ सकते हैं, हमसे बात कर सकते हैं. हमें आपके साथ काम करने में हमेशा ही आनंद होगा, हमें उसमें हमेशा रुचि होती ही है. आप यहाँ सभी मान्यवर, सभी पदाधिकारी, सभी प्लेयर्स आज यहाँ पे आए हुए हैं, सभी का मैं यहाँ पे स्वागत करता हूँ. धन्यवाद. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.